छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन रविवारी रोहा नगरपालिकेसमोर दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित खाक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जितेंद्र आव्हाड हाय हाय भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धिक्कार असो जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस राजेश डाके, रोहा शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश धुमाळ, रायगड जिल्हा विद्यार्थी आघाडी संयोजक वैभव कुलकर्णी, रोहा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके, युवा मोर्चा जिल्हा सचिव महेश निकम, रायगड जिल्हा सोशल मीडिया संयोजक अमर वारंगे, सुबोध पाटील, संकेत मोरे, धीरज मोरे, रितेश घाग, विष्णू तिवारी, सिद्धेश मोरे, सुशांत पाटील, मनोज साळवी यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काल जितुद्दीन आव्हाड मुंब्रावाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानाग्रस्त वक्तव्य केलं आहे, याचाच निषेध म्हणून आदरणीय मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे जितुद्दीन आव्हाडांचा पुतळा फुंकलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.